पर्यायन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। वाळूज येथे खासगी प्राथमिक शाळेचे मार्च 2022 चे वेतन 14 एप्रिल पूर्वी करावे असे प्रकाश सोनवणे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी शिक्षण उपसंचालक यांना याबाबत निवेदन दिलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। दिवाळी, दसरा, ईद, नाताळ सणाप्रमाणे संपूर्ण बहुजन समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करतात। आपल्या मुलाबाळांना नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खरेदी करतात, परंतु औरंगाबाद प्राथमिक वेतन पथक यांनी आजपर्यंत मार्च 2022 वेतन सादर करण्याबाबत पत्र सुद्धा काढलेले नाही। शासनाने मंजूर केलेला DA फरकसह मार्च 2022 वेतन 14 एप्रिल 2022 पूर्वी सर्व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत आदेशित करावेत असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर राज्य अध्यक्ष प्रकाश सोनवणे, वसंत पाटील, गंगाधर घुले, विलास देव, सुधाकर पागारे, राजकुमार पैठणे, भारत मस्के यांच्या स्वाक्षर आहेत। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर। प्रकाश तुकाराम सोनवणे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघटना, आज जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, वेतन पथक अधीक्षक, शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आलं की 14 एप्रिल ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बहुजन समाज हा खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। मुलाबाळांना कपडे घेणे, मिठाई घेणे, आनंद उत्सव असतो हा। दिवाळी, दसरा, ईद, नाताळ या सणाप्रमाणे बहुजन समाज ही जयंती साजरी करत असतो आणि त्यामुळं सर्व शिक्षकांचे पगार हे 14 एप्रिल पूर्वी व्हावेत असे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे। आणि मग शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण मॅडम यांनी वेतन पथक अधीक्षक यांना आदेश दिले की त्यांचे सर्व औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी शाळेचे पगार हे 14 एप्रिल पूर्वीच करण्यात यावेत असे आदेशित करण्यात आलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना शिक्षण विभागाचे आभारी आहे। धन्यवाद।